लास्ट 8 इयर्स जाली मोडक्या वडा कडेन आमी क्रिकेट टुर्नामेंट करता आनी हे फावटी तो आमी एक डिफरंट टायप करपाक केला. हे फावटी आमी टुर्नामेंट हे फावट आमी डे नायट टुर्नामेंट करता. जो गेमी सांच्यो 5:00 स्टार्ट जाल्ल्यो 4:30-5:00 आनी रातच्यो 12:00 म्हटल्यार काबार जाल्यो. फर्स्ट टायम इन द हिस्ट्री ऑफ कलंगूट की असो टुर्नामेंट जाता ही डे नायट आनी एवरीबडी इज टोटली एक्सायटेड. आनी हो टुर्नामेंट जो आसा तो कलंगूट कॉन्स्टिट्युएंसी पुरतेच मर्यादीत आसा. हितून पयल्या दिसा ज्यो 8 मॅची खेळटल्यो त्यो फक्त कलंगूटच्योच टिमी आसतल्यो आनी तातूंतसून एक टीम फायनलीक पावतली आनी दुसऱ्या दिसा कॉन्स्टिट्युएंसीच्यो 8 टिमी आसतल्यो तितूनसून एक फायनलीक पावतली आनी संडेत फायनल आसतली. केन्ना मॅच डेट्स? डेट्स ऑन द 25th एन्ड 26th. फायनल इज ऑन द 26th. मॅन ऑफ द सिरीज इज अ बायक विच वी एवरी इयर आमी मॅन ऑफ द सिरीज बायक दवरता. बेस्ट बॅट्समॅन इज अ सायकल, बेस्ट बॉलर इज अ सायकल. प्रायज मागीर आमी कुलर्स आसा. प्रायजीस आमी सारके बऱ्यांतले बरे प्रायजीस दवरता. वी वॉन्ट टू ब्रिंग द टॅलंट ऑफ द यंग क्रिकेटर्स अप इन कलंगूट. सो तांकां लागून आमी हे फावटी एक डिफरंट अशें एटमोस्फियर रेडी करून हो क्रिकेट टुर्नामेंट. विच आर द टिम्स आर प्लेइंग सर, लायक कॅन यू मेन्शन समथिंग? या फ्रॉम द आमचे लास्ट इयर आमचे चॅम्पियन्स आसले ओम साई पार्रा दे आर दे. देन गूड टिम्स लायक गावरावाडो पापालो तेंची टिमी बऱ्यो आसा ज्यो कलंगूटच्यो टिमी आसा. ते ऑल ओवर गोवा खेळटात. मागीर सनी रामा आरपोरा आसा. सगळेच टिमी बऱ्यो आसा. अशी खंयचीच टीम ना की जे इट इज अ गूड टुर्नामेंट. सगळे लोक ह्या टुर्नामेंटाक रावता एवरी इयर. दिसले की आमी एकठांय रावन सगळे जाण एक ट्रॉफी रिवील करया आनी ड्रॉ काडया. सो तेच एक निमित्त आसलें तुमकां सगळ्यांक हांगा ह्या हॉटेलान आपोवपाक. आनी तुमकां सगळ्यांक खबर आसा टुर्नामेंट सदांच लायक डिफरंट लेवलान करता. सो हे फावटी तो टुर्नामेंट फ्लडलायट आसा, डे नायट आसा. पयल्यो दोन टिमी ज्यो खेळटल्यो तांकां मातशे डेन घेवचे पडटले, पूण डेट डील डिपेंड्स अपॉन द लॉट्स कोण पयल्यो खेळटल्यो पयल्यो. आनी ताकाच लागून तुमकां हांगा सगळ्यांक आपयला. सो वील फर्स्ट रिवील द ट्रॉफी आनी सोमतेच मागीर आमी ड्रॉ काडपाक सुरू करया. प्रतीक देसाय. टीम खंयची? टीम आमची टीम श्री वटारी क्रिकेटर्स पोरबा वाडो. सो प्रसादान हो फर्स्ट टायम आतां डे नायट फ्लड लायट टुर्नामेंट ऑर्गनायज केला. तो वॉर्ड मेंबर आसच्या पयलीं बीन हांगासर तेणी अशेंच बरे व्हडले टुर्नामेंट आनी बरे व्हडले प्रायजीस दवरलेले आसा. आनी ह्याय फावटी तेणी एक एक्सायटमेंट हाडला हांगासर आमकां ऑल द प्लेयर्स टू प्ले क्रिकेट इन फ्रंट ऑफ सच अ ह्यूज क्राउड. आनी मेन म्हणल्यार फ्लड लायट टुर्नामेंट आमी केन्ना अजून मेरेन खेळोंक ना. सो दीस वील द फर्स्ट टायम आमी हो फ्लड लायट टुर्नामेंट खेळटले. होपफुली आमची मॅच लेट आसतली सो डॅट वी प्ले अंडर द फ्लड्स. थँक्यू. हांव केन्ना जो फ्लड खेळूंक ना सो म्हाका नॉर्मल क्रिकेटीचेर तुका सांगूंक शकता. बॉल बरो दिसता फ्लडाचेर. अंडर द लायट्स हांव बॉल इज विजिबल आय डोंट नो. सो ते एक एक्सपिरियन्स घेवपाक जाय आनी तो एक्सपिरियन्स मेळटलो काय दिसता ह्या फावटी पळोवया. म्हजें नांव दिनेश गुरुदास मोरजकर, ओनर ऑफ कांदोलीम स्ट्रायकर्स. ही एल आय सी ट्रॉफी 2023 ऑर्गनायज बाय प्रसाद शिरोडकर. इट्स अ वेरी गूड ऑपॉर्च्युनिटी फॉर द यंग यूथ, यूथ फॉर द कलंगूट कॉन्स्टिट्युएंसी टू शो देयर टॅलंट इन दीस फ्लड लायट क्रिकेट टुर्नामेंट. I you know wish everybody best of luck for the tournament. Thank you. So how excitement you are there for day and night? Yeah, it's a very good tournament. First, I think it's first kind of a tournament in Kalangut constituency. It's a you know day night tournament and everybody is very excited for the tournament. I think it will be a very good tournament. Do you think it's a day and night cricket tournament will be difficult or easy way? Yeah, because of the due you know factor it might be a difficult late night, but it's a very good opportunity for all the youth you know to take part in this tournament.